चौदाखडीमध्ये फक्त अनुस्वाराचा परिचय, म्हणजे मी इथं स्वर लिहून ठेवलेले आहेत आणि आपल्याला फक्त या स्वराचा परिचय करून द्यायचा राहिलेला आहे, त्यालाच अनुस्वाराचा परिचय असं आपण आज म्हणणार आहोत. बाकी सगळे परिचय मी तुम्हाला करून दिलेले, जस्ट आज आपण थोडं रिव्हिजन करूया आणि अनुस्वाराचे शब्द कसे लिहायचे मी तुम्हाला सांगते. हा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आणि त्यानुसार त्याचं वाचन, त्या शब्दांचं वाचन आणि श्रुतलेखन करायचं आहे. क आ का ई की ई की ऊ कू ऊ कू ए के ए के आई कई ओ को ओ को औ कौ. आणि आता आपण काय बघणार आहोत, अनुस्वार अम. काही शब्द मी तुम्हाला कसे लिहायचे हे सांगते आणि अनुस्वार कोणत्या अक्षरावर द्यायचा हेही सांगते तुम्हाला. पहिला शब्द आपण बघूया, थंडी. आता थंडी चालू ना, थंडी. बघा मी शब्द लिहितीये, दिलेले शब्द बरोबर आहे का रे? मी काय लिहिलंय, थंडी. मला काय लिहायचं होतं, थंडी. आता उच्चाराकडे लक्ष द्यायचंय, बघा हा थंडी. आता ज्या अक्षरानंतर न हा ह्रस्व उच्चार तुम्हाला ऐकायला येतो, न चा, त्या अक्षरावर तुम्हाला काय करायचं आहे, अनुस्वार द्यायचा आहे. थंडी, मग मला न कशानंतर ऐकायला आला, थ नंतर का ड नंतर? थंडी, न मला थ नंतर ऐकायला आला ना, म्हणून मला अनुस्वार कुठे द्यायचे बघा, थवर अनुस्वार द्यायचा आहे. आणि अनुस्वार देत असताना तो पोकळ द्यायचा नाही, म्हणजे असा द्यायचा नाही, भरीव अनुस्वार द्यायचा. आता पुढचा शब्द मी घेते बघा, कंगवा. बघा मी काय लिहिले, कगवा लिहिले. मला कोणता शब्द लिहायचा होता, कंगवा. आता बघा ना इथे, इथेही लक्ष द्या, कंगवा. तुम्हाला न चा आवाज कुठे ऐकू येतो रे? क नंतर आला, ग नंतर आला का वा नंतर आला? कंगवा, क नंतर ऐकायला आला ना, म्हणून अनुस्वार तुम्हाला कुठे द्यायचा, क वर द्यायचा आहे. कंगवा याला अनुस्वार म्हणायचं. त्यानंतर पुढचा शब्द मी घेते, पंगत. बघा पंगत, आता मी पगत लिहिले, मला काय करायचंय, पंगत हा शब्द लिहायचा आहे. पंगत, मग आता न चा आवाज तुम्हाला प नंतर ऐकायला आला, ग नंतर ऐकायला आला का त नंतर ऐकायला आला रे? प नंतर ऐकायला आला ना, पंगत. म्हणून आपल्याला काय करायचंय, प वर अनुस्वार द्यायचा. तर पुढचा शब्द घेते मी, पतंग. बघा आता पतंग मध्ये न चा आवाज तुम्हाला कुठे ऐकायला येतो बघा, अनुस्वार प तंग, मग त नंतर ऐकायला आलं ना, मग प वर अनुस्वार येणार का रे? नाही, तर तो अनुस्वार कशावर येणार, त वर येणार, पतंग. आता बघा असे शब्द मी तुम्हाला सांगते, जंगल, मंगल, आंबा, असे शब्द म्हणजे अनुनासिक याला आपण म्हणतो, अनुनासिक हे शब्द असतात, न चा उच्चार नाकातून होत असतो म्हणून त्याला अनुनासिक शब्द असे म्हणतात. आता पुढचा एक शब्द घेऊ आपण, बंगला. आता इथं कुठे येणार बघा, अनुस्वार कुठे येणार, बंगला. ब नंतर न चा आवाज ऐकू येतो ना, म्हणून ब वर अनुस्वार येणार, बंगला. संगत, पंगत सारखाच संगत हा ही शब्द येणार, चंदन. आता चंदन मध्ये अनुस्वार कोणत्या अक्षरावर येणार बघा, च वर, द वर का न वर? चंदन, च नंतर न चा आवाज ऐकू येतो ना, म्हणून तो इथे येणार. आता बघा ना, वाक्यानंतर जो आपण लिहितो त्याला पूर्णविराम म्हणतात आणि शब्दांच्या वरती शब्दांच्या अक्षराच्या वरती येतो त्याला अनुस्वार म्हणतात. आता एक वाक्य लिहिलीये मी बघा, माझे नाव अनघा आहे. आता हे वाक्य झालं आणि वाक्यानंतर जो येतो त्याला काय म्हणायचं, पूर्णविराम, त्याला अनुस्वार म्हणत नाही. लक्षात आलं,
मी काही फोटोकॉपी तुम्हाला शब्दांची पाठवते, ते वाचायचे आणि व्हिडिओ बघून त्याची प्रॅक्टिस करायची आहे. ओके.